महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, ना तंत्रावर ना यंत्रावर, ज्यांनी निव्वळ स्वतःच्या स्वरयंत्रातून निघणाऱ्या विचारांच्या बळावर तब्बल 45 वर्ष उभ्या देशावर गारूड केलं, ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे. सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं, आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला धीरोदात्तपणे सामोरं जात त्या संकटातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं. कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्र अलवार जपला, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्या महाविकास आघाडी सरकारचे एक ऊर्ध्वयू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांच्या जयाला अंत नाही ते सन्माननीय जयंतजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुणण्णा लाड, मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आणि मातीतली कुस्ती खेळून महाराष्ट्र केसरी झालेला, राजकारणाच्या फडात उतरून आता लोकसभेची कुस्ती जिंकून हिंद केसरी होणारा सांगली लोकसभा 2024 विजयी उमेदवार चंद्रहारजी पाटील. आणि चंद्रहारजी पाटील यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, खरंतर महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार हे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ निर्माण करणारं सरकार होतं. आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी पहिला निर्णय घेतला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचं संवर्धन करण्याचा. त्यांनी दुसरा निर्णय घेतला तो शेतकऱ्यांना विना अट विना शर्त 2 लाखाची कर्जमुक्ती देण्याचा. जे नियमित कर्ज भरताय त्यांना 50,000 अनुदान देण्याचं. कोरोनाचा महाभयानक काळ असताना सुद्धा इतर राज्यामध्ये गंगेतून प्रेत वाहत होती, पण महाराष्ट्रात मात्र जीवितहानी अत्यंत कमी झाली. आणि त्याच्याही पेक्षा त्या कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये सुद्धा 80,000 कोटीची परकीय गुंतवणूक आली. त्या संकटात सुद्धा इथं अनेक उद्योग उभा राहिले, अनेकांना रोजगार उभा राहिले. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही अशी महाविकास आघाडीनं इथल्या जनतेला ग्वाही दिली, नव्हे ते सगळं पूर्ण करून दाखवलं, पण हेच बघावलं नाही. कारण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही. मुंबईचा 17,000 कोटीचा डायमंड फोर्स त्यांना गुजरातला हलवता आलं नाही. तत्कालीन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातल्या गावांवर दावा सांगायचं धाडच झालं नाही. धारावी अदानीला देता आली नाही. त्यामुळे जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आपल्याला हवं ते करता येणार नाही. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं तुम्ही उतरवलं, पण जनतेच्या मनातून तुम्ही कसे उतरवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही शिवसेना फोडली, लोकांमध्ये प्रचंड संताप तयार झाला. त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी फोडली आणि लोक प्रचंड उद्विग्न झाली. सोशल मीडियावर त्यावेळी एक ट्रेड चालू झाला, मतदान कार्ड विकणे आहे. पण हा ट्रेड अत्यंत लोकशाहीला घातक असणारा ट्रेड आहे. असा ट्रेड चालवण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेनं या मतदान कार्डाची किंमत आता आम्ही तुम्हाला मतदानातूनच दाखवून देऊ अशी भूमिका घेणं गरजेचं होतं. आणि जनसामान्यामध्ये ती जागरूकता निर्माण करायचं काम आता महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आहे. 100% लोकसंख्येपैकी 80% लोकसंख्या कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित कधीच नसते. 20% लोक फक्त राजकीय पक्षाशी संबंधित असतात, पण त्या 20% लोकसंख्येपैकी ज्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा विचार आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत ठळकपणे नेतात तो पक्ष विजयी होतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सगळे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे डोळे आणि कान आहात. डोळे आणि कान सक्षम असले की पक्ष सक्षम होतो आणि निवडणुकीतला विजयी सोपा होतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये आता ते नेमकेपणानं करायचं आहे. परिस्थिती वेगळ्या बाजूला निघालेली आहे, आपण नीट काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. परवा एका शहराच्या चौकावर उभा राहून एक तरुण संगत होता.
सरकारनं महागाई वाढवली, सरकारनं बेरोजगारी आणली, सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं, शेतकऱ्यांनी लघु उद्योजकांना पूर्ण उद्ध्वस्त केलं, हे सरकार काही उपयोगाचं नाही, सरकार बिनकामाचं आहे. बघता बघता सगळ्या लोकांनी त्याचं ते ऐकलं, कुणीतरी तक्रार केली, पोलिसांनी त्या तरुणाला धरून पोलीस स्टेशनला नेलं. तो तरुण सांगतोय, साहेब मी केलं तरी काय, माझी चूक काय, तुम्ही मला इथं का आणलंय. तसे इन्स्पेक्टर म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलतो, महागाई वाढवली सांगतो, बेरोजगारी आणली सांगतो, हे सरकार बिनकामाचं सांगतो म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हणला, अहो साहेब मी आपल्या सरकारबद्दल कुठं बोलत होतो, मी पाकिस्तानच्या सरकारचं सांगत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हटला, तू काय आम्हाला मूर्ख समजतो का, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी आणली, आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे. सर्वसामान्य माणसांपासून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत लोकांना सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित कळाल्यात, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज परिस्थिती काय आहे, एकीकडे या उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाईनं प्रश्न प्रचंड मोठा बिकट झालाय, दुष्काळाच्या झळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना लागतायत, माणसांची जीव आणि पिकाचे जीव कसे वाचवावेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण सरकार मात्र फोडाफोडीमध्ये व्यस्त आहे, ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी दुर्दैवी अवस्था आहे. इंग्रज या देशामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांनी राबवली, भाजपवाल्याने दुसरं काही केलं नाही, हे राज्यकर्ते म्हणून आले आणि आता व्यापारी झालेत, फोडा आणि राज्य करा या नीतीनं सगळा कारभार चाललाय, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. यंत्रणाची दडपशाही पूर्णपणे चाललेली आहे. आपण कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार आता शांतपणे केला पाहिजे, कधीतरी या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आज शेतकऱ्यांची नेमकी अवस्था काय आहे साहेब, गेल्या 2 दिवसात म्हणजे अवघ्या 60 दिवसात 427 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्यात, 427. आणि गेल्या 10 महिन्यात 2366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ही परिस्थिती आहे आमची. या शेतकरी राजाने कुणाकडे बघायचं, कुणाकडे पाहायचं. आमचे शिवसेनेचे शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतायत, पण जे सरकारमध्ये आहेत ज्यांनी शेतकऱ्याला मदत करायची ते कुठं आहेत. कधीतरी आम्हाला याचा विचार करता आला पाहिजे. अजून पीक विमा 1 रुपयात सांगितलं पण घोषणा झाली, अंमलबजावणी झाली का. परवा आमच्या भागातले काही शेतकरी SP साहेबांकडे गेले, म्हणले आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळालेत, पण ते पीक विम्याचे पैसे घरी नाहीला, आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे. ते SP सुद्धा आवक झाले, म्हणले असलं किती आहे पीक विमा मिळालाय, आणि ते शेतकरी म्हणले 27 रुपये. अरे तुम्ही काय शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. शेतकरी द्रोह करणारं हे सरकार आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर होता 11,000 रुपये, पण या सरकारनं परदेशातून 1,38,000 कोटींचं खाद्यतेल आयात केलं, 165,00,000 टन खाद्यतेल आणलं आणि इथल्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे दर पाडले. कुणाच्या बाजूचं हे सरकार आहे. कांदा निर्यातीवर बंदी घातली, पुन्हा 40% निर्यात शुल्क लागलं. भारत जो विश्वासार्ह देश होता, जगभरात कांदा निर्यात करणारा, दुर्दैवानं भारतातल्या शेतकऱ्यांचा कांदा परदेशात गेलाच नाही, इथला शेतकरी देशोधडीला लागला, पण भारताचा कांदा मिळाला नाही म्हणून पाकिस्ताननं सगळ्या जगभर कांदा पुरवला. म्हणजे तुमच्या धोरणामुळं भलं कुणाचं झालं, भारतीय शेतकऱ्यांचं नाही, पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं. तुम्ही कुणाचं भलं करायला सरकारमध्ये बसलाय. कधीतरी आम्हाला प्रश्न पडला पाहिजे. हा सगळ्यात तरुण देश आम्ही मानतो, 28 वर्ष सरासरी वय या देशाच, म्हणजे निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आत आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या वर. पण या देशामध्ये सध्या 42% बेरोजगारी आहे. 18 ते 45 या वयोगटातले 60% लोक बेरोजगार आहेत, नोकऱ्याच नाहीत. परवा पोलीस भरती निघाली, जागा होत्या 6,000, अर्ज आले 7,00,000. शासनाच्या 3 विभागाच्या भरत्या निघाल्या, जागा होत्या 23,000, अर्ज आले 35,00,000. काय करायचं या देशातल्या तरुणाईना. शेताला पिकाला हमी भाव नाही, इकडे नोकऱ्या नाहीत, आत्महत्या करण्याशिवाय यांच्याकडे पर्याय काय. 10 महिन्यात 2,366 आत्महत्या, रोज 2 तरुण बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत, ही आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. मला प्रश्न पडला होता, काल भाजपाचा साहेब जाहीरनामा प्रकाशित झाला, पण मी विचार करत होतो हे जाहीरनाम्यात आता नेमकं मांडतील काय, सांगतील काय. कधीतरी हा प्रश्नही आपल्याला पडला पाहिजे, नेमकं काय सांगणार आहेत.
आता गॅरंटी गॅरंटी म्हणून सांगतायत, पण तुमच्या गॅरंटीच्या वॉरंटीचं काय, कधी होणार आहे सगळं? तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करतो म्हणला होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही हमी भाव देतो म्हणला होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही 2022 पर्यंत सगळ्यांना पक्की घरं देणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही मेक इन इंडिया करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही स्किल इंडिया करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही डिजिटल इंडिया करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? तुम्ही आत्मनिर्भर भारत उभारणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं? अहो, भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या, आधी तुमच्या पक्षाला आत्मनिर्भर करा. 166 उमेदवार 2024 ला बाहेरच्या पक्षातले घेतलेत यांनी, स्वतःचे उमेदवार नाहीत. आत्मनिर्भर तुम्ही नाही, देश कसे कराल? प्रश्न सगळ्यात मोठा आहे. घोषणा फक्त करायची, आश्वासनं फक्त द्यायची. माझा एक मित्र होता, रोज सकाळी ऑफिसला जायचा, दुपारपर्यंत काम करायचा, आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सगळ्या सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसायचा. त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसला, डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात खिचडी. म्हटलं धत तेरे की, खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण करतो काय, खाल्ली निमूटपणे. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला आला, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारी परत सगळ्यांबरोबर जेवायला बसला, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, रोज खिचडी, पण खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आला, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांबरोबर जेवायला बसला, परत डबा उघडला, परत डब्यात खिचडी. अरे काय वैताग आहे राव, रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता. तसा त्याचा शेजारी म्हणला, हिथं तंतन करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन तुझ्या बायकोला सांग, बाई ग, मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग? तसा तो तरुण म्हणला, हे बघ, माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो, आणि मला खिचडीशिवाय दुसरं काय बनवता येत नाही. म्हणजे खिचडी बनवली कुणी? ह्यानीच. आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. अरे केली कुणी? गेल्या 10 वर्षात महागाई कुणी वाढवली? यांनीच. आणि आता जाहीरनाम्यात काय, महागाई आपल्याला अजिबात आवडत नाही. मागच्या जाहीरनाम्यात 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणलेलं, यात 1 कोटीची वाढ झाली. आताच्या जाहीरनाम्यात 3 कोटी नोकऱ्या देतो लिहिलंय. 2 कोटीचं आधी काय झालं ते सांगा. नाही नाही, बेरोजगारी आपल्याला आवडत नाही. केली कुणी? काय चाललंय नेमकं हे सगळं? कधी रे, मला या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करायला पाहिजे. विकास कामं काही झालेली नाहीत, शेतकरी उद्ध्वस्त आहे, तरुण बेरोजगार आहे, महागाई तर प्रचंड मोठी वाढलेली आहे. देशाचं काय, कुठल्या दिशेला चाललोय आम्ही? आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, आम्ही राजकीय विरोधक आहोत म्हणून भारतामध्ये हुकुमशाही येणार असं म्हणत नाही आहोत. परवा स्वीडन स्थित संस्थेने एक अहवाल दिला आहे, व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असे लिहिलं, त्यांनी भारतीय लोकशाहीचं वर्णन इलेक्ट्रोल ऑटोक्रेसी असं केलं. म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही, हा देश एकाधिकारशाहीच्या दिशेनं निघालेला आहे. हे गॅरंटी गॅरंटी एकाच व्यक्तीच्या नावे, ही एकाधिकारशाही आहे, हे लोकशाहीचं दर्शन नाही. ही गोष्ट पहिली आपल्या लक्षात आली पाहिजे. या देशाचे अर्थमंत्री, त्यांचे पती आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ परकला प्रभाकर परवा असं म्हणाले की देशात झालेला इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा हा निवड देशात नव्हे, जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. त्यामुळे येऊ घातलेली निवडणूक ही 2 आघाड्यांमधली निवडणूक नाही, तरी भाजपा विरोधात भारतीय जनता अशी निवडणूक आहे, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. ही निवडणूक नेत्यांची नव्हे, ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे. आणि परकला प्रभाकर पुढे असं म्हणतात, 2024 ला जर भाजप निवडून आला तर 2029 ला या देशात निवडणुकाच होणार नाहीत, हे पहिलं आपण लक्षात घ्यावं. त्या खासदार सांगतायत, आम्हाला 400 पार का जायचं आहे, आम्हाला संविधान बदलायचं आहे. ते स्वतःहून सांगतायत का 400 पार संविधान बदलायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना समर्पित केली, आणि त्या दिवशी ते म्हणाले, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, आता तो मतपेटीतून जन्माला येईल. इथला शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा खासदार होऊ शकतो, हे आमच्या राज्यघटनेनं अधिकार दिले. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज ती राज्यघटना धोक्यात आहे, ते संविधान असुरक्षित आहे. आम्हाला उभारावं लागेल, ते त्यासाठी उभारावे लागेल, हे पहिलं लक्षात घ्या. खरं तर शिवसेनेनं कायमच सर्वसामान्य माणसाला संधी दिली आहे.
सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व उभा केलंय, कारण त्याला सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समस्या माहिती असतात आणि त्याची उत्तरं सुद्धा त्याला ठाऊक असतात. म्हणूनच या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं चंद्रहार पाटील सारख्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराला लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्यापुढे उभा केलाय. सांगली जिल्हा हा क्रांतीचा जिल्हा आहे आणि मशाल ही सुद्धा क्रांतीचंच चिन्ह आहे. क्रांतीच्या जिल्ह्यात क्रांतीची मशाल घेऊन चंद्रहार पाटील उभा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, तुतारी नेहमी विजयाच्या वेळीच वाजवली जाते, त्यामुळं क्रांतीची मशाल विजयाची तुतारी हे सगळे सोबत आहेतच. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्या, गेले काही दिवस सांगली जिल्ह्यात थोडासा एक संभ्रम निर्माण केला जातोय, लोकांच्या मध्ये शंका निर्माण केल्या जात आहेत. आपण एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवली पाहिजे, ही लोकसभेची निवडणूक कुणा एका व्यक्तीला खासदार करायची निवडणूक नाही, ही निवडणूक कुणा एका पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही, ही निवडणूक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पुरती मर्यादित राहिलेली निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे, ही निवडणूक सत्तेच्या विरोधात सत्यानं पुकारलेला यलगार आहे, ही निवडणूक हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहिलेली लोकशाही आहे, ही निवडणूक गद्दार विरोधात निष्ठावंत अशी आहे, ही निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान काळजात ठेवणारी जनता विरोधात भाजपाचं संविधान आणू पाहणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. आम्हाला नीट विचार करायला हवा. या महाराष्ट्राची माती पराक्रमाची आहे. इथल्या गवताला जसे भाल्या फुटतात तशा इथल्या खडकावर दुहीची बीजे सुद्धा लवकर उगवतात. हा सगळ्यात मोठा भाग आहे. फोडा आणि राज्य करा या नीतीला आम्ही कुणीही शिकार पडता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे. विभागणी होता कामा नये याची काळजी आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे. ग्रामीण भागातली एक गोष्ट आहे, चार चोर एका गावात म्हैस चोरायला जातात, त्यातले दोन चोर म्हैशीजवळ पोचल्यावर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा चोरतात आणि ती घंटा घेऊन दोघं पूर्वेच्या दिशेला जातात आणि दुसरे चोर ती म्हैस घेऊन पश्चिमेच्या दिशेला पसार होतात. काही वेळानं गावकऱ्यांना कळतं म्हैस चोरीला गेली, मग हे चोर जे घंटा वाजवत पूर्वेला गेलेत अख्खं गाव घंटेच्या आवाजाच्या पाठीमागं पूर्वेला पळत जातं आणि चोर तोपर्यंत पश्चिमेला म्हैस घेऊन पसार होतात. सध्या आपलं लक्ष सुद्धा नुसतं घंटा वाजवण्याकडे ह्यांनी विचलित करून ठेवलंय. आपली म्हैस पश्चिमेकडे घेऊन निघालीत, सावध का राहायचं आहे आपल्याला? आवाज एकीकडं काम दुसरीकडं हा प्रकार नको आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, फोडा आणि राज्य करा ही नीती सांगली जिल्ह्यात तरी नको आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे सगळे एक होऊया. हा महाराष्ट्र इतिहास घडवणार आहे, हा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म राखणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला महाराष्ट्र धर्म घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत हे आपण लक्षात घ्या. दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराज गेले, औरंगजेबाच्या दरबारात उभा राहिले, पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली, महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवप्रभूंनी औरंगजेबाला फटकारलं, असा अपमान शहनशाह हिंदोस्ता आलमगीरगाचा औरंगजेबचा कुणी केला नव्हता, तो सह्याद्रीच्या नरसिंहानं केला. आणि महाराजांनी सांगितलं महाराष्ट्र दिल्ली पुढं झुकणार नाही आणि कधी झुकलाही नाही. हा महाराष्ट्र धर्म, तो महाराष्ट्र धर्म घेऊन महाविकास आघाडी पुढे निघाली. तो महाराष्ट्र धर्म आपण डोक्यात घेतला पाहिजे. 9 वर्षाचे शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात गेले, त्यावेळी औरंगजेबानं 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं आम्ही ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणत असं आम्ही जाणून आहे. मग शंभूराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला, आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या पात्रतेचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होत. 9 वर्षाच्या शंभूराजांनी स्वाभिमानाची ती चुणूक दाखवली होती, तो स्वाभिमान घेऊन आम्हाला उभारायचा आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवा. क्रांतीची मशाल पेटवलेली आहे, तुतारी फुंकलेली आहे, आता जे सोबत येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून लढाई सुरूच राहील आणि मशाल फडकत राहील, विजयाचा ध्वज तडकत राहील. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला सांगतो. निश्चितपणे आपल्या सगळ्यांनी पुढचे 20-22 दिवस सगळे बाजूला ठेवा. हा तुमचा माझा नव्हे तर देशाच्या भविष्याचा विषय आहे. 20 दिवस देशासाठी द्या, 20 दिवस लोकशाहीसाठी द्या, 20 दिवस पुढच्या संविधानासाठी द्या, 20 दिवस तुमच्या उद्यांच्या पिढ्यांसाठी द्या. कारण आता जर आपण शांत बसलो तर उद्याची पिढी आपल्याला विचारेल
देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? मुंबई लुटली जात होती त्यावेळी तुम्ही काय करत होता? संविधान बदललं जात होतं त्यावेळी तुम्ही काय करत होता? महाराष्ट्र खिळखिळा केला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता? आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे, बाळा असं काही घडणार नाही, कारण आम्ही उद्धवजी ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो, आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो, आम्ही राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो, कारण ही लढाई देशाची आहे, देशाच्या भविष्याची आणि भवितव्याची आहे. त्यामुळे संकुचित विचार बाजूला सारा आणि देशाचं व्यापक हित लक्षात घेऊन सज्ज व्हा. 2024 अबकी बार चंद्रहार, अबकी बार भाजपा हद्द पार या भूमिकेनं कामाला लागूया. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.